ज्ञान संस्कार केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण इयत्ता 8वीचं गणिताचा अभ्यास आपण करणार आहात। तर मागील पिरियडपासून गणितासाठी आपण इंडेक्स अँड क्यूब रूट नावाचा चॅप्टर तुमचा तिसऱ्या नंबरचा चॅप्टर शिकायला घेतला आहे। घातांक व घनमूळ असं आपण त्याला मराठीत म्हणत असतो। तर त्याचा पार्ट वन आपण बघितला आहे। पार्ट वनमध्ये आपण 1/m असलेल्या संख्येचा अर्थ कसा काढायचा ते आपण बघितलं, किंवा कसं त्याचं मिनिंग ऑफ द नंबर हॅविंग इंडेक्स इन द 1/m ह्याचा अभ्यास आपण केलेला होता। तर इन द सेकंड पार्ट वी हॅव गोइंग टू स्टडी ऑफ द मिनिंग ऑफ द नंबर हॅविंग द इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म ऑफ m अबाउंड n, म्हणजे संख्येचा घातांक m/n असलेल्या स्वरूपातील परिमेय संख्या असेल तर असा संख्येचा अर्थ कसा काढायचा हे आपल्याला शिकायचं आहे। ठीक आहे, तर चला मग सुरू करूयात। तर लक्ष द्या, तर आपणाला सर्वालाच माहिती आहे काय की 8 वर्ग 64 आहे। ठीक आहे, हे आपण हे पार्ट वनमध्ये शिकलेलं आहे, 8 वर्ग 64 आहे। आणि कुठल्याही संख्येच्या समोर जर आपण 1/2 लिहिलं तर तो त्याचा वर्गमूळ झाला, आणि जर 1/3 लिहिलं तर तो त्याचा घनमूळ झाला। तर त्याला इंग्लिशमध्ये क्यूब रूट म्हणतात। तर याला वाचायचं कसं? क्यूब रूट ऑफ 64, म्हणजे याला वाचायचं कसं? क्यूब रूट ऑफ 64। ठीक आहे, तर यालाच आपण m/n या स्वरूपात वाचत असतेवेळेस लक्षात ठेवायचं आहे। तर आता हे 8 वर्ग किती आहे? 64 आहे की नाही? स्क्वेअर ऑफ 8 इज 64। तर 64 8 स्क्वेअर आहे आणि होल स्क्वेअर क्यूब आहे की नाही? म्हणजे 8 वर्ग आहे आणि त्याचं वर्गाचं घनमूळ आहे की नाही? तर याला वाचायचं कसं बघा? 8 वर्गाचा घनमूळ असं त्याला मराठीमध्ये वाचतात। कसं वाचायचं? 8 वर्गाचा घनमूळ। आणि इंग्लिशमध्ये कसं? क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8, म्हणजे बाहेरूनमध्ये वाचतात क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8। अशा प्रकारे त्याचं वाचन आपण केलं पाहिजे। ठीक आहे, कधी? जेव्हा स्क्वेअरमध्ये आणि क्यूब बाहेर असलं तर। जर क्यूबमध्ये आणि स्क्वेअर बाहेर असेल तर कसं वाचायचं ते आता आपण थोडं बघूया। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, तर क्यूब रूट मध्ये आहे आणि स्क्वेअर बाहेर आहे। तर ह्याला कसं वाचायचं? 8 घनमूळाचा वर्ग। म्हणजे कसं बघा, दिसते का सर्वांना? 8 घनमूळाचा वर्ग, म्हणजे क्यूब रूट मध्ये आहे म्हणून घनमूळ मध्ये बोलला आपण, 8 घनमूळाचा वर्ग। तर इंग्रजीमध्ये कसं वाचायचं त्याला? बाहेरून मध्ये वाचायचं, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8, म्हणजे स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8। अशा प्रकारे त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे। समजलं सर्वांना? समजतंय ना की कशा प्रकारे स्क्वेअर मध्ये असलेलं वाचायचं आणि क्यूब मध्ये असलेलं संख्याचं वाचन आपण करायचं। ठीक आहे, तर इंडेक्स m/n मध्ये लिहित असतेवेळेस आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर केला पाहिजे। तर फॉर्म्युला आहे इंडेक्सचा फॉर्म्युला, इन द ब्रॉकेट m²(n)). तर असं असलं तर आपण m आणि n चं मल्टिफिकेशन करायचं असतंय आणि जे आन्सर आहे ते याच्यावर लिहायचं असतं। ठीक आहे, तर तेवढं सूत्र तुम्हाला पाठ असलं पाहिजे। m(a)(m²)(n)=a)(mn²) असं त्याला मराठीमध्ये वाचत असते। ठीक आहे, तर बघा, एखादी संख्या आपण दोन पद्धतीमध्ये लिहू शकतो। म्हणजे कसं? 8 वर्गाचा घनमूळ असा आहे, किंवा 8 घनमूळाचा वर्ग असा आहे। तर ह्यालाच आपण असं पण लिहू शकतो, जसं 8 वर्गाचा घनमूळ किंवा 8 घनमूळाचा वर्ग असं पण आपण त्या संख्येला लिहू शकतो। बघा, वाचायचं कसं? 8 वर्गाचा घनमूळ असं वाचायचं, नाहीतर ते उलट 8 घनमूळाचा वर्ग असं वाचायचं। समजते सर्वांना? द मिनिंग ऑफ 2 8 स्क्वेअर 2/3। तर हे कसं वाचायचं, याचा अर्थ कसा काढायचा बघा। तर काढायचं आहे क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8, म्हणजे 8 वर्गाचा घनमूळ असं ते सांगितलं, ते 8 वर्गाचा घनमूळ असं वाचायचं। आणि ते जर असं असलं तर 8 घनमूळाचा वर्ग, म्हणजे 8 घनमूळाचा वर्ग असं मधून बाहेर त्याला वाचायचं। इंग्रजीमध्ये स्क्वेअर ऑफ क्यूब ऑफ 8 असं त्याचं वाचन केलं जातं। ठीक आहे, तर त्याच पद्धतीनं काही तुम्हाला इथे एक्झाम्पल्स आहेत बघायचं आहे।
27 चौथा वर्गाचा पाचवा मूळ असं त्याचा अर्थ आहे. तर त्याला वाचायचं कसं बघा. 27 चौथ्या घाताचे पाचवे मूळ, ठीक आहे. 27 चौथ्या घाताचे पाचवे मूळ, म्हणजे 27 चौथ्या घाताचे पाचवे मूळ म्हणजे कसं, ह्याला कसं लिहूत मग त्याच्यामध्ये, हे अशा प्रकारे 27 चौथ्या घाताचे पाचवे मूळ असं. आणि उलटं कसं वाचायचं मग आता येतो, 27 पाचव्या मुळाचा चौथा घात उलटं वाचायचं. पण इंग्लिशमध्ये बघा, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 27. फिफ्थ रूट म्हणजे काय, पाचवे मूळ कुणाचे, ऑफ फोर्थ पॉवर. आता इथं पॉवर व एक घात ह्या शब्दासाठी वापरलेला शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, ठीक आहे. काय, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 27 म्हणजे काय, चौथा घाताचे पाचवे मूळ असं त्याचा अर्थ झाला, ठीक आहे. तर त्यालाच आपण उलट लिहिलं तर कसं होतंय बघा, जर ते मूळ मध्ये आणि घात बाहेर, पावर बाहेर काढलं, तर 27 पाचव्या मुळाचा चौथा घात, कसं, 27 पाचव्या मुळाचा चौथा घात, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27. कसं वाचायचं, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27 म्हणजे काय, 27 पाचव्या मुळाचा चौथा घात, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या एकाच संख्येच्या दोन प्रकारे अर्थ काढत असतो. तरी तर आपल्याला खाली काही त्याचे सिंपल फॉर्म आहेत, सामान्य रूप आहेत. जनरली ए चा यम छेद यनवा घात ही संख्या दोन प्रकारे सांगता येतात. वी कॅन टेल द टू टाइप्स ऑफ द एनी नंबर. द फर्स्ट नंबर ए फर्स्ट नंबर इज ए ए चा यमवा घाताचा यमव्या वर्गाचा यनवा घात, म्हणजे कसं, एच्या यमव्या घाताचा यनवा मूळ असं त्याचा वाचायचा आहे. कसं वाचायचं आहे, एच्या यमव्या घाताचं यनवे मूळ, ठीक आहे. आणि जर यनवे मूळ मध्ये असलं तर एच्या यनव्या मुळाचा यमवा घात. तर त्याच्या इंग्लिशमध्ये कसं, यंत रूट ऑफ यमथ पॉवर ऑफ ए, म्हणजे यंत रूट ऑफ यम पॉवर ऑफ रूट म्हणजे बाहेरून मधी वाजायचं. याचं कसं, यमत पॉवर ऑफ यंत रूट ऑफ ए असं त्याचं वाचन करायचं आहे, ठीक आहे. समजते सर्वांना. तर हे साधं सोपं एवढं छोटंसं एक ॲक्शन तुम्हाला इथं दिलेले आहे जे पूर्ण करायचं आहे. तर ती कशा प्रकारे आहे ते आपण आता बघूयात, ठीक आहे. तर टेम्पररीली तुम्हाला काही मराठीचं जे पुस्तक आहे, मार्केटमध्ये अजून इंग्रजी पुस्तक उपलब्ध नाही, तर एक्झाम्पल इथं बघा, ठीक आहे. एक्झाम्पल आता इथं आहे, तर 128 एक छेद 7 व मूळ आहे, ठीक आहे. तर ह्याला कसं वाचायला शिकलं होतं आपण, 128 सातवे मूळ पार्ट 1 मध्ये शिकलं होतं. पण अशाच प्रकारचे काही एक्झाम्पल्स आपल्याला आता एक्सरसाइज नंबर 3.2 मध्ये दिलेले आहेत. 3.2 चं मी इकडे चार्ट काढून घेतलेलं आहे मागे याच्या, तर ते चार्ट बघूयात कसा आहे आणि ते चार्ट पूर्ण करूयात, ठीक आहे. तुम्हाला जर चार्ट व्यवस्थित दिसत नसेल तर तर तुम्हाला एक्सरसाइज 3.2 मध्ये एक छोटंसं टेबल दिलेलं आहे आणि कम्प्युटर टेबल नावाचं तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर ते क्वेश्चनमध्ये काय आहे, आपल्याला इकडे सिरियल नंबर आहे, इथे नंबर दिलेले आहेत, त्याचं होतं पॉवर ऑफ, कोणतं पॉवर आहे, त्याचं घात कितवा आहे ते लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर येतं आपल्याला रूट ऑफ द पॉवर लिहायचं आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला दोन सोडून दाखवलेले आहेत, तर ते बघा अगोदर कसे आहेत, बाकीचे आपण सोडू. तर इथं संख्या आहे 45 चा 4 छेद 5 घात आहे, ठीक आहे. तर ह्याचं पॉवर ऑफ काय आहे, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ, फिफ्थ रूट ऑफ किती आहे ते दिसते का तुम्हाला, 45. फोर्थ पॉवर म्हणजे, फोर्थ पॉवर म्हणजे चौथा घात, कशाचा चौथा घात आहे, पाचव्या मुळाचा चौथा घात, 45 पाचव्या मुळाचा चौथा घात असं त्याचा अर्थ झाला, ठीक आहे. कळतंय, फोर्थ पॉवर आहे, पॉवर किती आहे, वरी किती आहे, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 44. आणि त्याचा आपल्याला रूट ऑफ लिहायचा आहे, रूट कुठं आहे तर खालून वरी वाचायचं, म्हणजे कसं, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 44. कळते सगळ्यांना. आता बघा अजून दुसऱ्या नंबरचा बघा,
81 6/7 असं घातांक आहे. तर सिक्स पॉवर ऑफ, पॉवर कितीचं आहे, सिक्स पॉवर ऑफ आहे कशाचं, सेवन्थ रूट, सिक्स पॉवर ऑफ सेवन्थ रूट ऑफ 81. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचं रूट कसं लिहायचं, मग सेवन्थ रूट ऑफ सिक्स पॉवर ऑफ 81 जर ते लिहून दाखवलेलं आहे, सेवन्थ रूट ऑफ सिक्स पॉवर ऑफ 81 तर 45 लिहिलं आहे मी 81. ठीक आहे, तर मग आता ह्याचा कशा प्रकारे लिहायचं, मग ह्याचं कसं लिहायचं, कोण सांगते मला, तर काय लिहायचं आपण इथं, थर्ड पॉवर ऑफ, पॉवर ऑफ किती रूट आहे, स्क्वेअर रूट ऑफ 225. तर ह्याचं आपल्याला काय, कशा प्रकारचं ह्याचं रूट कसं लिहायचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूट ऑफ थर्ड पॉवर किंवा क्यूब पॉवर म्हटलं तरी पण चालेल, थर्ड पॉवर ऑफ 225. ठीक आहे, तर आता ह्याचं बघा, फोर्थ पॉवर ऑफ टेन्थ रूट ऑफ 100. ठीक आहे, तर याचं कसं, रूट कसं लिहायचं, टेन्थ रूट ऑफ सिक्स्थ, फोर्थ आहे ना, सॉरी फोर्थ पॉवर ऑफ 100. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट नंबर बघा, लास्ट नंबर बघा, क्यूब पॉवर ऑफ किती रूट आहे त्याचं, सेवन्थ रूट ऑफ 21. त्याच्यानंतर सेवन्थ रूट ऑफ किती पॉवर आहे, थर्ड पॉवर ऑफ 21. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याला मराठीमध्ये आपण, ह्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो की 225 वर्गाचा घनमूळ किंवा वर्गमूळाचा घन असं त्याला मराठीत म्हणतो, आणि त्याला 225 घनाचे वर्गमूळ असं वाचत असतं. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं हे प्रॅक्टिस सेट आहे, तर तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरमध्ये आपल्याला असे अक्षरात प्रश्न दिलेत, त्याला आपण अंकात लिहायचं आहे अशा प्रकारामध्ये. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये एवढंच, बाकीचं आपण उद्याच्या क्लासला बघूयात. थँक्यू, धन्यवाद.